क्राइम ब्रांच पुलिस की बड़ी कार्यवाही सामने आई है। पुलिस ने गुप्त माहिती के आधार पर 23 मवेशियों की जान बचाकर उन्हें जीवन दान दिया है तथा आरोपियों से 30,90,000 का मुद्देमाल जब्त कर आरोपियों को हिरासत में ले लिया है। कल माननीय पुलिस आयुक्त सरांनी जनावरांची जी अवैध वाहतूक केली जाते त्या संदर्भामध्ये आम्हाला एक विशेष मोहीम राबवण्यासाठी आदेशित करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने माननीय पुलिस उपायुक्त पंडित सरांनी जे आदेश दिलेले होते त्यानुसार क्राइम ब्रांचचे सर्व टीम या कामामध्ये कालपासून होते। पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला माहिती मिळाली होती गुप्त बातमीदारांकडून की 3 टेम्पो नागपूर शहरामध्ये हे जनावरांची कत्तल करण्यासाठी घेऊन येत आहेत। त्यानुसार आम्ही सापळा रचला होता आणि आम्हाला हे वेगवेगळ्या ठिकाणी 3 टेम्पो मिळून आले। त्याच्यामध्ये एक ट्रक आहे आणि 2 बोलेरो पिकअप आहेत। याच्यामध्ये आम्हाला एकूण 23 जनावरे मिळून आली, गाई आणि बैल काही बछडे आहेत। याच्यामध्ये आम्ही टोटल 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि 2 आरोपी मिळून आलेले नाहीत, त्यांचा शोध घेत आहोत। या कारवाई दरम्यान आम्ही एक ट्रक आणि जे 2 बोलेरो पिकअप वाहन जप्त केले आहेत आणि एकूण 23 जनावरे ताब्यात घेतली आहेत। तर यांची एकूण किंमत 30,90,000 रुपये इतकी आहे।